नमस्कार इन्साडरच्या कोलाज या कार्यक्रमामध्ये आज मी ज्यांची मुलाखत घेणार आहेत ते प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत इंद्रजित सावंत यांना तुम्ही अनेकदा बघितलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल पण अनेक पैलू जे आहेत ते बोलतात म्हणजे अनेक माध्यमावर तेव्हा अने अनेक पैलू आणि अनेक प्रश्न आपल्याला पण पडतात तर त्या प्रश्नांचा आणि त्या पैलूंचा उलगड आज आपण त्यांच्याकडनं करून घेऊ नमस्कार इंद्रजी नमस्कार इतिहासाचा एक अख्खा पट आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत तुम्ही कोल्हापूरमध्ये तर राजर्षी शाहू महाराजांच्या म्हणजे त्यांच्या स्मारकाच्या बनवण्यापासून अनेक गोष्टी जवळ येणार शिवाजी छत्रपती महारा शिवाजी महाराज किंवा शंभाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भातले जे आत्ताचे जे आलेले मुद्दे आहेत त्याच्यावर आपण नंतर येऊ छत्रपती शाहू महाराजांचं नाव बरेच लोक घेतात म्हणजे बरेच राजकारणी घेतात पण नेमकं छत्रपती शाहू महाराजांचं ह्या महाराष्ट्राच्या घडण्यामध्ये किंवा ह्या भारताच्याच घडण्यामध्ये नेमकं कॉन्ट्रिब्युशन आणि त्यांचं ता सिग्निफिकन्स काय आहे तुम्ही सांगा शाहू महाराजांचा जो काळ होता तो पुनर्जागरणाचा काळ होता असं माझं स्वतःचं मत आहे म्हणजे शाहू महाराज ज्या वेळेला कोल्हापूरच्या गादीवर आले त्यावेळेला इंग्रजांची सत्ता दृढ झाली होती ताकदीनं इंग्रज राज्य करत होते आणि शिक्षणाची एक चळवळ महात्मा फुलेनी जी सुरुवात केलेली होती ती जोरात चालू होती आणि दुसरा भाग भारतामधला असा होता की दक्षिणेमध्ये पेरियार पेरियार नायकर ही जी काही मंडळी होती ती आणि आपल्या इथली सत्यशोधक चळवळ यांनी जोर लावलेला होता त्यांच्या चळवळ त्यांचे विचार लोकांसमोर नेण्यासाठी म्हणून आणि अशा कालावधीमध्ये शाहू महाराज कोल्हापूरच्या म्हणजे आणि त्यांच्याकडे फुल पावर आली कोल्हापूरचं लहानचं संस्थान होतं चौदा लाख रुपये साधारण तेरा चौदा लाख रुपये वर्षाचा रेव्हेन्यू होता म्हणजे इतर संस्थानिकांच्या मानणं खूप कमी रेव्हेन्यू शाहू महाराजांच्याकडं होता पण शाहू महाराजांच्या जीवनामध्ये एक त्यांच्या विचाराला कलाटणी देणारी एक गोष्ट घडली ते म्हणजे वेदोक्त प्रकरण जे, जे पंचगंगेच्या किनाऱ्यावर आंघोळ करायला ते गेले होते कार्तिक स्नानासाठी त्यावेळेला घडलं ते म्हणजे अठराशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या त्या कार्तिक महिन्यामध्ये घडलं आणि त्यानंतर त्यांनी जे काही पावलं टाकलीत म्हणजे नव्याण्णव पर्यंत शाहू महाराजांच्या असं हे नव्हतं का म्हणजे या शाहू महाराज ला त्यांना मुखत्यारी मिळाली हे प्रकरण त्यांच्या अर्ली मध्ये घडलं म्हणजे एक अठराशे ला शाहू महाराजांना मुखत्यारी मिळाली तिथून त्यांनी सुरुवात केली होती ट्रान्सफॉर्मेशनला पण ज्या ताकदीनं त्यांनी पुढं जे काम केलं म्हणजे नव्याण्णव नंतर ते एकोणीशे बावीस पर्यंत शाहू महाराज जगले एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी जे काय केलं त्याचं मुख्य कारण त्यांच्या स्वतःवर हर्ट झालं शाहू महाराज धार्मिक वृत्तीचे होते नाहीतर नदीवरांगोळ कशाला कर करायला जातील ना कार्तिक स्नान आणि ब्राह्मणांना मंत्र कशाला म्हणायला होते खूप धार्मिक वृत्तीचे होते पण नंतर नंतर त्यांचे विचार बदलत गेले पण शाहू महाराजांनी राजाराम शास्त्री भागवतांनी राजाराम शास्त्री भागवत होते म्हणूनच शाहू महाराजांना ते सांगू शकले की हे असं असं तुम्हाला पुरवणोक्त मंत्र म्हणा लागलेला आहे हा जो काय नारायण भट आलेला आहे तो आणि तुम्ही क्षत्रिय आहात तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे पण ब्राह्मणांचं मत होतं ते शूद्र आहेत म्हणून म्हणजे अजूनसुद्धा ब्राह्मणांचं आता तुम्ही परवा बघता ना संयोगीता बद्दल जे काय घडलं अजूनही भारतातल्या मी म्हणतोय फक्त महाराष्ट्रातल्या नाही अजूनही भारतातल्या आ, जो पुरोहित वर्ग किंवा ब्राह्मणी धर्म मानणारा वर्ग आहे म्हणतो मी स्वतःला तो वर्ग जो आहे तो हा स्वतः सोडून म्हणजे ब्राह्मण सोडून सगळ्यांना शूद्र समजत आणि त्यावेळेला सुद्धा तशीच परिस्थिती होती हे दोन स्वतंत्र धर्मच आहेत म्हणजे ब्राह्मण धर्म आणि इतर धर्म ते तर आपण जुन्या काळापासून आपण ओळखू शकतो की त्याच्यामध्ये इतका फरक आहे की शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपल्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केल्यानंतर गागा भटानं जी राज्याभिषेक प्रयोग नावाची पोती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलं की तू सगळ्यांचा राजा आहेस वैश्यांचा क्षत्रियांचा आहेस सगळ्यांचा आहेस पण ब्राह्मणांचा नाही म्हणजे हे अगदी स्पष्ट डिफाईन स्वतः त्यांनीच त्यांच्याच ते ब्राह्मणांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत वेळोवेळी त्यांनी स्वतः ग्रंथ त्यांनीच लिहिले त्या काळात हा म्हणजे ग्रंथ अनेक जणांनी लिहिले पण पुढे जाईल धार्मिक बाबतीतला पूर्ण वर्चस्व जे आहे ते भारतामध्ये ब्राह्मण समाजाचं आजही आहे ह्याच्याविषयी काय आपण दुमत करू शकत नाही पण शाहू महाराजांना ही जे जा टच झालं त्यांना की स्वतःला शूद्र म्हटलं म्हणजे ती लढाई लढली ती त्यावेळेच्या लॉर्ड कर्जनपर्यंत गेली माहिती आहे आपल्याला म्हणजे ब्राह्मण त्यावेळेला कुठल्या शंकराचार्याकडे गेले नाहीत किंवा काशीच्या महासभेकडे गेले नाहीत त्यांनी शाहू महाराज शूद्र नाही आयत, आहेत आणि आमचे अधिकार आहेत कुणाला शूद्र म्हणायचं आणि क्षत्रिय म्हणायचं याच्यासाठी म्हणून ते इंग्रजांच्याकडे गेले आणि हारले तिथं शाहू महाराजांनी सुद्धा त्या पद्धतीनं ती टेक्निकली तयारी केली होती की त्यांनी खूप शोध घेतला तंजावरपासून साताऱ्यापासून अनेक ठिकाणची डॉक्युमेंट्स त्यांनी त्या पुढं रुमाल आहेत आमच्या आर्क मध्ये कोल्हापूरच्या तुम्ही बघितलं तर तुमच्या येईल की किती त्यांनी काम केलंय त्या विषयावर आणि त्यामुळे एकोणीसशे पाचला ला एक लॉर्ड कर्जननं शाहू महाराजांच्या बाजूनं निकाल दिला आणि मग त्या लढाईत शाहू महाराज जिंकले पण त्याच वेळेला शाहू महाराजांना हे लक्षात आलं की आपण जर या सगळ्या स्वतः नुसता नाही स्वतः छत्रपती घराणा असेल किंवा ते ज्या घराण्यात जन्मले ते घाडगे घराणा असेल ते नाही सगळ्यांना पुढं न्यायचं असेल तर आपण शिक्षणाची आणि धार्मिक उन्नतीची एक चळवळ पुढं नेली पाहिजे आणि म्हणून मग शाहू महाराजांनी शिक्षणाचं तुम्ही बघता एकोणीसशे दोनला त्यांनी पहिलं बोर्डिंग काढलं आणि एकोणीसशे दोनलाच त्यांनी ज्यावेळेला ते विदेशात होते म्हणजे तो माउंट व्हेसलीस नावाचा एक ज्वालामुखी आहे बघा त्यावेळेला ते, ते ते बघायला गेले होते आणि त्याच वेळा कोल्हापूरमध्ये एक जाहीरनामा प्रकाशित केला गेला तो आरक्षणाचा पहिला जाहीरनामा नाही देशातलं आरक्षण पहिलं शाहू महाराजांनी दिलं काही लोक म्हणतात त्रावणकोरला होतं सयाजीरावांचं होतं पण रूढ अर्थानं ताकदीनं जे आरक्षण दिलं शाहू महाराजांनी ते पन्नास टक्क्याचं आरक्षण ते शाहू महाराजांनी दिलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं नुसताच जाहीरनामा काढला नाही त्याचं इम्प्लिमेंटेशन शिक्षणाचा बजेट पण त्यांनी प्रचंड मोठं ठेवलं होतं ना हा तो तर तो, तो वेगळाच विषय आहे पण सामाजिक बद्दल मी सांगतो तुम्हाला की हे जो तुम्ही पहिला जो आरक्षणाचा जाहीरनामा काढला त्याचा आग्णा उपयोग पहिल्यांदा जो झाला तो मराठा समाजाला झाला मराठानी पुढारलेले इतर समाज आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण बघतोय घटनेमध्येच ते जर रिफ्लेक्शन झालं ते सुद्धा का आलं तर शाहू महाराजांची तुम्ही पत्र आहेत काही जी बाबासाहेबांना बाबासाहेबांचं लिडरशिप घडवण्यामध्ये शाहू महाराजांची खूप महत्वाचं आहे म्हणजे नुसती मानगावची परिषद नाही आहे हे तर मानगाव आहे नागपूर आहे दिल्लीमध्ये सुद्धा एक बहिष्कृतांची परिषद झाली होती राष्ट्रीय पातळीवरची त्या सगळ्यांमध्ये शाहू महाराजांनी तिथल्या उपस्थित असणाऱ्या तत्कालीन अस्पृश्य समाजातल्या प्रतिनिधींना हे सांगितलं की तुमचा नेता मी नाही आहे तुमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे दिल्लीच्या ह्याच्यात तर बाबासाहेब नव्हते सुद्धा नव्हते त्या परिषदेला पण ते हजर नसताना शाहू महाराजांनी सांगितलं की तुमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि बाबासाहेबांना घडवण्याच्या पाठीमागं घडवण्याच्या पाठीमागं म्हणजे त्यांना जी मदत शाहू महाराजांनी केली आर्थिक मदत असेल सामाजिक मदत असेल त्यांची लिडरशिप पुढं आणण्यासाठी जी मदत असेल म्हणजे त्याच्या अगोदर काय होतं की वीरा शिंदे हे डिप्रेस्ड क्लास मिशन चालवायचे आणि अनेक लोक चालवतात पण ते सगळे सो कॉल्ड म्हणजे तथाकथित पुढारलेल्या ह्याच्यातले जाते उच्चवर्णीय होते आणि त्यामुळं शाहू महाराजांनी शाहू महाराजांचं एक तत्व होतं की अं मेंढ्रांच्या पत्रात आहे शाहू महाराजांच्या पत्रात पत्रात मेंढ्राच्या कळपाच नेतृत्व हे कसायानं करून चालत नाही ते कसायानं जर केलं तर तो त्यांना कसाही खाण्यातच नेणार बदकाच्या कळपाच बदकानच केलं पाहिजे हे नैसर्गिक ते शिकार करायचे ना थोडे त्यामुळे नैसर्गिक जे निसर्गामधलं जे आहे की ज्या त्या समूहाचं म्हणजे नेतृत्व त्या त्या लोकांनी केलं तरच त्यांची उन्नती होऊ शकते ही एक त्यांची धारणा होती त्यावेळेला आणि म्हणून त्यांनी खूप ताकदीनं बाबासाहेबांचं लिडरशिप लोकांसमोर आणली आणि बाबासाहेबांच्या लिडरशिपमुळं आपण बघतोय भारतामध्ये काय परिणाम झाले किती मोठ्या प्रमाणात जे अस्पृश्यता आणि इतर जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या ताकदीनं मोडून काढल्या गेल्या घटनेमध्ये पण मला तुम्ही तुम्हाला असं विचारायचं की त्या काळात ब्रिटिशांचं शासन होतं त्यामुळे प्रबोधन मदत झाली असं तुम्हाला वाटतं कारण आता त्याचा एक मी हे देतो आत्ताचा संदर्भ देतो तुम्ही ज्यांना शूद्र मानले होते परंतु त्यातल्या ते दुच्चवर्णी होते मराठी असे कोणी ते सगळे आता ब्राह्मण धर्माला शरण गेलेले दिसतात आजच्या दिवशी ब्राह्मण धर्म म्हणजे हिंदुत्व सगळे गेलेले नाही आहेत माझं निरीक्षण थोडस निराळा आहे की जे ब्रिटिशांच्या अंकित होते अशी जवळजवळ साडेपाचशेच्या वर संस्थानं होती आपल्याला माहीत आहे त्या संस्थान संस्थानिक ते जे संस्थानिक आहेत शाहू महाराजांसारखी वेगळे सयाजीराव शाहू महाराज त्रमणकूर अशी काही वेगळी होती म्हैसूरचा राजा म्हणजे जी, जी पुरोगामी होती फॉरवर्ड्स होते पण बाकीचे जे बहुसंख्य संस्थानिक होते त्यांच्यावर हा पगडा हजारो वर्षे राहिलेला आहे म्हणजे ते राजे महाराजे सरदार जहागीरदार म्हणतं आणि आत्तासुद्धा जे ब्राह्मणी धर्माला शरण गेलेले आहेत सगळ्या सगळीकडं भारतामध्ये तर ती, ती ती त्या लेवलची सगळी माणसं आहेत कॉमन माणसाला म ह्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे म्हणजे जो कॉमन माणूस आहे त्याला स्वतःची पोटाची खळगी भरायची आहेत आणि त्याचा 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 धर्म स्वतंत्र आहे तुम्ही आमच्या ग्रामीण भागात जर आल तर तुमच्या लक्षात येईल यात्रा जत्रा ह्या थांबलेल्या नाहीत त्याच्यामध्ये ब्राह्मणाचा टच नाही आहे ब्राह्मणी धर्माचा टच खूप कमी आहे त्याच्यामध्ये तो वेगळा भाग तुम्ही आज बोलला हे लोकांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी लगेच तिथे पेनिट्रेट करायला सुरुवात करते जसं वारकरी संप्रदायात आले हा तो वारकरी संप्रदायावर संप्रदाया त्यांनी पूर्ण अजून अस्पर्श राहिलेले भाग तुम्ही आता सांगितल्यामुळे त्यांना सोयीच होईल आता नाही ते करतील पण ते, ते तसं स्ट्रक्चर मोडणं एवढं सोपं नाही आहे त्यांच्यासाठी ते घटना नावाचं स्ट्रक्चर पण मोडू शकले ते तर इथे नाही मला नाही वाटत मी एवढा निराशावादी नाही आहे या बाबतीमध्ये की जरी आज ते ताकदीनं ह्या सगळ्या घट घटना हे करत असले तर हे पहिल्यापासून आहे तुम्ही इतिहासाचा ज्या वेळेला खोलात अभ्यास करता ते दंगली ज्या घडतात आपल्याकडे किंवा हे जे काही कन्फ्लिक्ट धार्मिक ध्रुवीकरण करायचं हे पहिल्यापासून आहे ना म्हणजे हिंदू मुस्लिम त्याच्या मागे नव्हती कधीच म्हणजे नैतिक दृष्ट्या नैतिक पाठबळ सत्तेने कधीच दिलेलं नाही दंगलीला स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांच्या काळाच्या नंतर सुद्धा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दंगलीला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष सरकारचा पाठिंबा आहे असं कधीच झालेलं नव्हतं हा तो भाग वेगळा आहे म्हणजे तो सरकार ताकदीनं या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे उभं राहिले असं चित्र कधी नव्हतं पण भारताची भारत जी काय भारत फिरल्यानंतर लक्षात येत आपलं की काही जी तहजीब जी म्हणतोय आपण ती गंगा जमुना तहजीब आहे ती जसं शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यामध्ये आंतरजातीय विवाह आणि म्हणजे त्यांनी स्वतः घरापासून सुरुवात केली असं नाही की लोकांना फक्त सांगितलं समाजामध्ये एक समता यावी यासाठीचे प्रयत्न तर ते, ते, ते बाबासाहेबांचं लिडरशिप निर्माण करणं लोकांना ती मान्य करायला लावणं हीच मोठी गोष्ट होती शाहू महाराजांच्या दृष्टीनं म्हणजे तिने जे काही केलं ना ही लिडरशिप पुढं आणण्याचं काम त्यामुळं खूप फरक झाला भारतामध्ये फरक झाला आहे फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये झाला नाही तो संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे फरक आणि ही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये तर त्यांनी अस्पृश्यता हे मोडीतच काढलं आणि स्वतः उदाहरण घालून दिलं त्यानं लीड बाय एक्झाम्पल म्हणतात तसं त्यांनी स्वतः गंगाराम कामळेंना चहाचं दुकान जे काढून दिलं होतं हॉटेल काढून दिलं होतं तिथं जाऊन कोल्हापुरात असल्यानंतर खडखडा घेऊन जायचे आणि स्वतः त्या राज रस्त्यावरच उघडउघड ते चहा प्यायचे आणि त्यांच्याबरोबर जी असायची सगळी मंडळी तर सगळ्यांना ते करायला लावायचे चहा लावायचे मग त्याच्यामध्ये काही सनातनी मराठे सुद्धा असायचे सनातनी विचाराचे परंपराच्या अडकलेली मराठी ते सुद्धा असायचे सर सरदार जहागीरदार त्यांना चहा प्यायला लावायचे शाहू महाराज त्यातून ते, ते हळूहळू काढलं गेले सगळं शिक्षणाच्या बाबतीत शाहू महाराजांचा एक दृष्टिकोन होता म्हणजे त्यांनी त्यांनी हे ओळखलं होतं की शिक्षणामुळे अर्थात ते सर्वकालिक सत्य ठरले कारण आता शिकलेलीच माणसं चुकीचं व्हॉट्सअप फॉरवर्ड करतात पण शिक्षणाने ज्ञानाची कवाड उघडली की आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होईल तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा शाहू महाराजांनी आजचा जो महाराष्ट्र आहे आजचा महाराष्ट्र म्हणतो महाराष्ट्राने महारा काही कर्नाटकाचा भाग इकडं कर। बेळगाव धारवाड वगैरे इथल्या ज्या शिक्षण संस्था आहेत सगळ्या त्या शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीवर उभे आहेत मी महाराष्ट्र म्हणतो मी कोल्हापूर म्हणत नाही शाहू महाराज जरी कोल्हापूरचे महारा राजे असले कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक असले तरी त्यांनी शिक्षणाची जी चळवळ आहे ती पुण्यामध्ये सुद्धा नेली ती त्यांनी नाशिकमध्ये नेली पंजाबराव देशमुखांची जी शिवाजी शिक्षण संस्था आहे त्याच प्रेरणा शाहू महाराज होते आणि सगळ्यात मोठे जी रयत शिक्षण संस्था निर्माण झाली कर्मवीर भाऊराव पाटील भाऊराव पाटीलच मुळात शाहू महाराजांच्याकडे आला होते आणि भाऊराव पाटलांनी स्वतः सुद्धा सांगितलेलं आहे की ही शिक्षणाचं महत्व पैलवान होते भाऊराव बघितलं असेल चरित्र तुमचं वाचलं असेल तुम्ही तर पैलवान होते पण शिक्षणाचं महत्व शाहू महाराजांच्या ते ज्या वेळेला संपर्कात आले त्यावेळेला त्यांना पटलं आणि मग त्यांनी ते मोठा वटवृक्ष केला त्यामुळं रयत आपली नाशिकची जी उदाजी मराठा ज्याला आपण म्हणतो mm -hmm. ती शिक्षण संस्था पंजाबरावांची शिक्षण संस्था त्यानंतर नगरची एक शिक्षण संस्था नवलेनी काढली होती त्याच्यामध्ये तर शाहू महाराजांनी सहकार्य केलं आणि पुण्यातल्या सगळ्या शिक्षण संस्था म्हणजे आजच्या एस एस पी एम एस पासून शिवाजी मिलिट्री प्रिपरी स्कूल जे आहे ते शाहू महाराजांनी स्थापन केलं होतं आणि ते डेक्कन असेल फर्ग्युसन असेल या सगळ्या शिक्षण संस्थांना शाहू महाराजांनी मदत केली म्हणजे कोल्हापुरात तर त्यांनी बोर्डिंग काढली शाळा हे काढलं हे सगळं झालंच म्हणजे जवळजवळ तेवीस बोर्डिंग काढलेली वेगवेगळ्या लोकांना मधुराव बोर्डिंग हाऊसेस म्हणायचे शॉप कोल्हापूरला पण कोल्हापूरच्याच नागरिकांना शाहू महाराजांनी शिक्षणाचा फायदा दिला नाही तर पुण्यामधल्यासुद्धा दिला म्हणून आज पुढे पुणे जे टेमा मिरवतात पुणेकर की आम्ही विद्येचं माहेरघर आहोत विद्येचं माहेरघर आहोत शाहू महाराजांनी त्यावेळेला जर पैसेच दिले नसते तर पुणे विद्येचं माहेरघर काय झालं नसतं असं माझं अगदी स्पष्ट मत आहे कारण अक्षरशः लाखो रुपये शाहू महाराजांनी पुण्यातल्या शिक्षण संस्थेच्या उभारणीवर दिले आहे आणि त्याचे डॉक्युमेंटेड पुरावे आहेत म्हणजे शाहू महाराज शिक्षणासाठी एवढे बारकाईनं बघायचे उदाजी मराठा जे बोर्डिंग हाऊस झालं नाशिकमध्ये आणि तिथली जी काही शिक्षण संस्था निर्माण झाली तर तिथल्या शिक्षण संस्थेला लायब्ररीसाठी कपाटं स्वतः शाहू महाराजांनी दिले एवढंच काय तर आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत मी जे बोलतो आहे ते सगळं पुरावेच्या आधारावर बोलतो शाहू महाराजांनी तिथल्या टाईप रायटर त्यावेळेला यायचे तर टाईप रायटरसुद्धा कोल्हापुरातून तिकडे पाठवून दिले mm. आणि शाहू महाराजांच्या सहीचे असे कच्ची कागद आहेत आमच्या कोल्हापूर पुराले कागरामध्ये अशा अनेक शिक्षण संस्थांना केलं त्यांनी त्यावेळेला नागपूरची जी डिप्रेस्ड क्लासची बोर्डिंग होती त्याला मदत केलेली आहे आणि त्यावेळेच्या त्या पाच पाच हजार वीस हजार दहा हजार अशा देणग्यात म्हणजे ज्या वेळेला सोनं अठरा रुपये तोळा होतं त्यावेळेच्या त्या एवढ्या मोठ्या देणग्या आहेत की ती संस्थेला उभारीच मिळाली इतकं काम शाहू महाराजांनी केलं म्हणून मी वारंवार लोकांना बघा सांगतोय आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की शाहू महाराजांचं शिक्षणाची चळवळी कोल्हापूर संस्थानापुरती मर्यादित नव्हती ती त्यावेळेला सगळ्या तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी खूप चांगल्या mm. पद्धतीनं आर्थिक मदत केली लोकांना प्रेरणा दिली आणि शिक्षण परिषदा घेतल्या त्यावेळा म्हणजे खासेराव जाधव आणि ही जी सगळी मंडळी होती बाबूराव जगताप वगैरेतील ही मंडळी शिक्षण परिषदा घ्यायची मराठा शिक्षण परिषदा म्हणजे खामगावला झाली नाशिकला झाली आणि ती भाषणं बघा तुम्ही शाहू महाराजांची ती पूर्ण शिक्षण शिक्षण किती महत्वाचं आहे आणि ते किती विविधांगी असू शकतं हे सांगणारे आहेत म्हणजे टिपिकल नुसतं क्लिरिकल स्टाफ निर्माण करणारं शिक्षण नव्हते शाहू महाराजांना शाहू महाराजांनी शाहू महाराजांची वाक्य आहेत अशी की शिक्षण सैनिकांना मिलिट्री शिक्षण देणारी पुस्तकं वाचता आली पाहिजेत आणि त्यांना त्याच्यासाठी स्कूल निर्माण झाल्या पाहिजेत जसे आपल्याकडे त्यावेळेला बाहेर होत्या एन डी ए नंतर झालं खूप hmm. पण पुण्यामध्ये जी शाहू महाराजांची शिवस्मारकाची जी योजना होती शाहू महाराज होते त्यानंतर माधवराव सिंधिया होते ते ग्वाल्हेरचे ही सगळी मंडळी सगळी त्यावेळा होती त्या योजनेमध्ये शाहू महाराजांची अशी इच्छा होती की पुण्यातलं जे शिवस्मारक आज जिथं ते शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पहिला पुतळा ज्याला खूप विरोध झाला बघा पुण्यात तो पुतळा शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीला पुण्यात विरोध झालेला होता हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्या ती जी नुसता पुतळा उभा करायचा नव्हता तर शिवाजी महाराजांचं स्मारक आयडियल स्मारक कसं असावं याची त्यांची सगळी योजना ही त्यावेळेच्या विजय मराठा नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये आणि त्यांची पत्र जे आहेत शाहू महाराजांची तत्कालीन सगळी अस्सल पत्र शाहू महाराजांनी लिहिली त्याच्यामध्ये स्पष्ट आलेले आहेत योजना त्या त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी असं म्हटलं की एक मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतीनं मराठ्यांना मराठा म्हणजे मी परत दुर्दैवानं हे सांगावं लागतं की मराठा म्हणल्यानंतर जे महाराष्ट्रातले जे राहणारे मराठी बोलणारे सगळे मराठा म्हणून शिवाजी महाराजांच्या काळापासून ट्रीट केले जाते मराठा हा महाराष्ट्रातल्या भूमिकेत मराठ्यांची आणि लढाई झाली असं म्हणतात म्हणजे सगळे मराठी आले हा त्याच्यामुळे मी मुद्दा या सांगावं लागतं आपल्याला मुस्लिम सुद्धा आहेत मी सांगेन नंतर तुम्हाला की पुढच्या टप्प्यामध्ये जर वेळ मिळाला आपल्याला तर मुस्लिम मराठा कसे आहेत याची तुम्हाला दोन तीन उदाहरण देईन मी पण शाहू महाराजांना ते मराठा मराठा लोकांना लष्करी प्रशिक्षण देणारी स्कूल काढायचं होतं तिथं मोठी शाळा अधिकारी तयार होणारी नुसती सोल्जर्स नाही अधिकारी लेवलला तयार होणारी ती शाळा त्यांना काढायची होती कारण शाहू महाराजांनी फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये खूप काम केलं होतं ब्रिटिशांच्या सैन्य भरतीसाठी आता त्याला आपण जोडताना वेगळ्या अँगलनं जर जो जोडायला लागलो की त्यांना मदत केली ब्रिटिशांना मदत केली हे केली तर तो, तो वेगळा तो तो आहे कारण काल अपेक्षा न बघता हे आहे मराठ्यांची जी लष्करी परंपरा होती ती खंडित झालेली होती ती जोडून घेतली ती जोडून घेतली नुसती जोडून घेतली नाही मराठी लष्करात भरती व्हायला तयार नव्हते कोल्हापूर संस्थानामध्ये लष्करात भरती करण्यासाठी म्हणून ज्या रिक्रुटमेंट ऑफिसर्स आले शाहू महाराजांच्या हेनं तर त्यांना कोंडून घातलं होतं आणि तीन दिवस दंगल झाले होती दंगलीची पुरावर आपल्याकडे नाही दंगल दंगल कशासाठी झाली की लष्करात म्हणजे गैरसमज लोकांच्यात अफवाशा उठवल्या गेलेल्या ले होत्या की तुम्ही जर लष्करात भरती झाला तर तुम्ही गायब होता एकदा लष्करात गेला की तो माणूस दिसत नाही परत आणि ही विदेशात जाणार सात साता समुद्र पार जाणार ते पाप आहे भूमिका होती ना लोकांची त्यावेळेला सुद्धा होती समुद्र आणि मुळात इंग्रज मराठ्यांना लष्कर भरती करून घ्यायला नाकुश होते त्यांचं कारण असं होतं की त्यांना नॉर्थ इंग्रजांचे पॅरामीटर्स बघितले लष्कर भरतीचे तर ते त्यांच्या हाईट्स एवढी पाहिजे ती छाती एवढी पाहिजे हे सगळं व्यवस्थे होतं म्हणजे जी चणी जी आहे उंची आणि त्याच्यामध्ये आपण बसतच नव्हतो ते शाहू महाराजांनी बसवून घेतलं आणि सगळ्यांना घेतलं फक्त मराठा म्हणून नाही तत्कालीन आ, मातंग समाजाच्यासाठी सुद्धा त्यांनी पिटिशन घेऊन गेलेत की त्यांना सुद्धा तुम्ही लष्करात घेतलं पाहिजे आणि नुसतं लष्करात घेऊन उपयोग नाही तुम्ही अधिकारी लेवलला नेलं पाहिजे म्हणजे महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या लष्कर भरतीचं पुनर्जीवन शाहू महाराजांनी केलं खूप मोठी गोष्ट आहे जी लोक मांडत नाही आहेत लोक फक्त शाहू महाराज काहीच का मांडत नाही आहेत सध्या तर शाहू महाराजांचं नाव सोडलं तर कार्य विचारलं तर लोकांना सांगता आलं तर मी म्हणजे हरिन काय पण जर खाली माईक घेऊन आपण गेलो आणि महाराष्ट्रातल्या लोकांना विचारलं की शाहू महाराजांच्या कार्याबद्दल एक दहा वाक्य सांगा दहा वाक्य नाही सांगणार तुम्ही एक वाक्य मगाशी बोलला ते आपण पूर्ण करून टाकू मराठे मुसलमान असं तुम्ही एक वाक्य बोललं त्याच्याबद्दल तुम्ही सांगणार होता ते सांगा इथे आपण विषय बदलून तो मी घेतो हा हे विषय असा आहे की दोन महिन्यापूर्वी आम्ही साताऱ्यात गेलो होतो साताऱ्यातले काही मुस्लिम समाजातले व्यक्ती आहेत तर ते म्हटले की आम्ही तुम्हाला मराठा मुसलमान दाखवतो चला मी तो आश्चर्यचकित झालो बाबा हे काय नवीन प्रकार शोधून काढला आहे मी त्यांच्याबरोबर आम्ही सज्जनगडच्या पायथ्याला गेलो म्हणजे जिथं आता रामदास स्वामींचं सगळं हे आहे ते तर तिथल्या दोन तीन गावांमध्ये तिने आम्हाला नेलं पहिल्यांदाच मला आश्चर्याचा धक्का बसला की सरसेनापती प्रतापराव गुजरांचं त्यांनी वंशवृक्ष दाखवलं मला है। अपले ते इनामदार आहेत आणि त्यांच्या आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की प्रतापराव गुजरांची दोन मुलं मुस्लिम झालेली होती आणि त्यातलं एक जण परत हिंदूमध्ये कन्वर्ट झाला नाही आला पण एका मुलाचा वंश हा गुजर हा अजूनही मुस्लिम आहे अच्छा त्यांनी डॉक्युमेंटेड आता बरं हे त्यांना कसं कळालं म्हणजे या मराठा मुसल परंपरागत माहीत होतं पण ते डिस्क्लोज करत नव्हते घाबरत होती लोक सगळं साधारण या गुज गुजरांना इनामदार लावतात ते ज्यावेळी ला एन आर सीचं प्रकरण आलं त्यावेळेस सगळेच भारतातले मुस्लिम बांधव घाबरलेले होते तुम्हाला माहिती आहे त्यांनी स्वतः आम्ही खूप वर्ष राहतोय म्हणून कागदपत्र काढायला सुरू केली आणि त्याच्यातून मग त्यांना सरकारी दप्तरातनं मिळाल्या वंशावळी येत्या आणि मग त्यांना माहीत होतं त्यांच्या घराण्यात माहीत होतं की आम्ही प्रतापरावांचे वारस आहोत पण त्याला जो काय डॉक्युमेंटेड पुरा त्यांच्याकडे सुद्धा होती एक वंशवृक्ष पण त्याच्यावर शिक्का नव्हता ना सरकारी आता सरळ सरकारी कार्यालयातूनच वंशवृक्ष मिळाला संधा मिळाल्या त्यामुळे ते डॉक्युमेंटेड वारस झाले प्रतापराव गुजरांचे सरसेनापती तसेच एक घराणं आहे त्या साताऱ्याच्या त्या सज्जनगडच्याच पायथ्याला गजवाडी नावाचं एक गाव आहे आणि तिथं एक मुस्लिम पाटील आहेत पटेल म्हणतात ते स्वतःला तर ते सुद्धा कन्वर्टेड होते औरंगजेबच्या काळात ते कन्वर्ट झालेले होते अजूनसुद्धा तिथली जी एक देवी आहे त्या देवीचा पूजेचा मान हा सगळा त्यांना असतो पूजा करतात ते त्यांच्या घरात सुद्धा देवघर आहे म्हणजे मूर्ती आहेत त्यांच्याकडं त्यांच्या जे पूर्वजांचे टाक वगैरे आहेत ना ते सगळे आहेत अजून त्यांना या सगळ्या देवीचा पूजेचा मान आहे पालखी त्यांच्याशिवाय उठत नाही पूजा करताना नवरात्रामध्ये नवरात्र बसतात अशी दहा ते बारा घरांनी या सगळ्या परिसरात म्हणजे नुसत्या साताऱ्याच्या परिसरात आम्ही भेटलो त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि ते म्हटले आम्ही मराठा मुसलमान आहोत मला मला त्याच्यात नाही याच्यात नाही मग मला काय दिसलं त्यातलं तुम्हाला सांगतो की त्याच्यामधला ते मुसलमान आहेत म्हणून त्यांच्याकडचे जे परंपरागत प्राचीन जे काय अधिकार होते ते मुसलमान झाले म्हणून आपल्या मराठ्यांनी काढून नाही घेतले त्यांना दिलेत ते पालखीचा मान त्यांना आहे दसऱ्याचा मान त्यांना आहे देवीची पूजा करायचा मान त्यांना आहे मग हे काय मला मला थोडंसं मला सुद्धा अभ्यास करावा लागलं हे काय म्हणजे की मुसलमान आणि उत्तर महाराष्ट्रात पण आहे मुस्लिम समाजावर अगदी आणि म्हणजे देवीचा मान देवाचा मान वगैरे सगळं तसच या संस्कृतीची सरमिसळ इतकी विलक्षण आहे की ती तोडताना म्हणजे तो, कोणी तोडत हे बघताना त्रास होतो इतकी विलक्षण आहे ती हा म्हणजे आश्चर्य आहे ना म्हणजे शिवाजी महाराजांच्या सरसेनापतींची एक शहाराजांचा स्वतः महाराजांमध्ये आपण म्हणजे तुमचा म्हणजे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांपासून शा, राजाशी शाहू आहे महाराजांचा दृष्टिकोन याबाबत म्हणजे जे काय सातत्यपूर्ण बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो की महा महाराज हे हिंदूंसाठीच महाराज होते वगैरे मला माहितीये की हे सत्य नाही पण इतिहास संशोधक म्हणून तुम्ही त्यांचा दृष्टिकोन जो आहे संपूर्ण समाजाकडे पाहण्याचा एक राजा म्हणून राजधर्माच पालन करताना त्यांनी कोणत्या गोष्टी पाळल्या आणि कोणत्या गोष्टी टाळल्या मुळात आपण पहिल्यांदा महाराजांच्या स्वराज्याकडे जावं लागतं स्वराज्य म्हणजे काय आणि स्वराज्य हा शब्द आलाय महाराजांच्या पत्रातून किंवा त्याच्यानंतरच्या मराठ्यांच्या पत्रातून की स्वराज्य हा शब्द आला स्वराज्य म्हणजे मग कुणाचं राज्य मग ते फक्त मराठ्यांचं होतं का स्वराज्य म्हणजे भोसल्यांचं फक्त राज्य होतं का तसं नाही आहे स्वराज्य म्हणजे इथल्या इतक्या राज्य, राज्य महाराजांना करायचं होतं आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर महाराजांच्या एका पत्रामध्ये एक वाक्य आहे दखनियांची पाचशाही दखनीयांच्या हाती राहे ऐसे केले पाहिजे महाराजांना दख्खनमधले राहणार आहे मग त्याच्यामध्ये सगळेच दुर्दैवाची बाब याच्यात पटकन सांगतो की संपूर्ण साऊथच्या राज्यांचं जे एक फेडरेशन सारखं आहे त्याच्यात महाराष्ट्र हिंदी इतका बोलू लागला की वजा हो तो वजा होतोय अशी भीती वाटायला लागली बऱ्याचदा ते दाखवताना सुद्धा नकाशा येताना सुद्धा महाराष्ट्र येत नाही मग बऱ्याच कोणाला तरी सांगायला लागतं रे महाराष्ट्र पण दख्खनचाच भाग नर्मदेच्या खालची जी सगळी कळफळी आहे तो तो जो विसरला गेलो ना आपण तो मोठा लॉस आहे महाराष्ट्राचा नॉर्थ विसरलेलं नाहीये नॉर्थ मधली सगळी संस्कृतीच मी फिरलो मग मध्ये पाणीपतला गेलो सगळी दिल्ली वगैरे सगळं बघितलं तिथली तिथली टोटल संस्कृती वेगळी आहे जर तुम्ही ह्याचा अभ्यास केला अँथ्रोपॉलॉजीचा तर तोदा वेगळा दिसेल तिथला लोकांची चेहऱ्याची ठेवण माप वगैरे त्यांचं सगळं तो भाग वेगळा आपला विषय नाही पण शिवछत्रपतींची जी धारणा होती स्वराज्य निर्माण करायच्या पाठीमागची ती इतदेशींचं राज्य इथल्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करावं अशी होती अशी त्यांची डॉक्युमेंट सांगतात शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज कारण शिवाजी महाराज त्यांचे दोन पुत्र यांच्या कुठल्याही कागदपत्रांमध्ये हे राज्य हिंदूंचं आहे असं म्हटलेलं नाही एक सिंगल वर्ड हिंदू नावाचा इतकी कागदपत्र उपलब्ध आहेत उपलब्ध नाही सनातन नाही सनातन नाही हिंदू नाही काहीच नाही मग शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठा धर्माचं राज्य होतं ब एवढंच कशाला महाराष्ट्र धर्माचं राज्य होतं महाराष्ट्र धर्म म्हणजेच मराठा धर्म अशी माझी स्वतःची व्याख्या मराठा फार महाराष्ट्राचं नाव हा म्हणजे महाराष्ट्राचं नावच ते मराठा महाराठी खूप प्राचीन काळापासून आहे तुम्हाला माहित आहे तर तो मराठा धर्म जो होता शिवरायांचा अभिप्रेत मराठा धर्म शिवाजी महाराजांना तोच स्वराज्य आणि भूमिपुत्रांसाठी त्यांनी लावलेला होता मराठा धर्म त्याच्यात हिंदू कुठं आलेलं नव्हतं त्यावेळेला तशी डिफ भारतामधली त्यावेळची तसे दे, डेफिनेशन व्याख्याच नव्हत्या म्हणजे राजपूतांना राजपूत म्हणायचे बुंदेल्यांना बुंदेले, बुंदेले म्हणायचे राजस्थानाचे राजपूत राजस्थानमधले रजपूत गुजराती जी होते गुर्जर वगैरे सगळी जी होती तिकडची गुर्जर होती जाट होती ह्या सगळ्या नुसत्या त्यांच्या ते त्या नुसार ओळखलं जात होतं महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र फक्त सगळ्या जा ज्या जाती जमाती जा होते ह्यांना हा महाराष्ट्र धर्मामध्ये हे सगळं आलेलं होतं आणि महाराजांना ते करायचं होतं असं त्यांच्या पत्रांवरून आपल्याला स्पष्ट समजून येते आता इथे एक मुद्दा असा आहे की महाराजांचा महाराष्ट्र धर्मामध्ये मुसलमान नावाविषयी जो काही म्हणजे त्या शाह्यांविरुद्ध लढले मोगलाविरुद्ध लढले निजामाविरुद्ध लढले आदिलशाही विरुद्ध लढले कुतुबशाही विरुद्ध लढले पण त्यांचा मुसलमानांप्रती पाहण्याचा दृष्टिकोन उदार होता का संकुचित होता पूर्ण उदार होता उदाहरणासहीच सांगा शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान होता शिवाजी महाराजांच्याकडे सिद्धी हिलाल होता सिद्धी वाहवा त्याची मुलं होती ज्यांनी प्राणार्पण केलंय अनेक लोक होते आता काही लोक सांगालेत काही आमच्याच इतिहासातली लोक सांगायला लागलेत की शिवाजी महाराजांच्याकडे मुस्लिम नव्हते असं नव्हते तसं नव्हते ते वेंकोजी राजांना लिहिलेलं एक पत्र व तुर्क तुमच्या सैन्यात ठेवलं जय कसा मिळेल अशी जी पत्र आहेत ते सांगतात ब तीन चारच आहेत म्हणजे शिवाजी महाराजांना हिंदुत्वाकडे नेणारे जे काही गोष्टी ते सांगतात त्याच्यामध्ये ते, ते हेनरी रेविंग्टनचं एक पत्र सांगतं जनरल ऑफ हिंदू फोर्सेस महाराजांनी म्हटलं का महाराजांनी काय म्हटलं आहे त्यांच्या पत्रांमधून हे आपण ओळखलं पाहिजे शिवाजी महाराजांच्याकडं जर शिवाजी महाराज हे सनातनी हिंदू असते म्हणजे जशी आजची लोकांची धारणा आहे की ते तसे असावेत ते होते वेगळेच आम्ही करून घेऊ हा तसे त्यांना त्यासाठी ते ही उदाहरणं सेट करायचं चाललंय की शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांच्या विरोधात असं नव्हतं राज्याभिषेकानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी धर्मांतर काही नेतोजी पालकरचं त्यांनी स्वतःकडं करून घेतलं माहीत आहे तुम्हाला परत धर्मामध्ये आणलं पण असं अपवाद अपवादात्मक उदाहरणं आहेत ती थोडी आणि ती सुद्धा त्यावेळेच्या धर्म मांडतांच्या विरोधात जाऊन केलेली ती कृत्य होतं राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज हे कुतुबशाहच्या सिंहासनावर मांडीला मांडी लावून बसले कुतुबशाह कोण होत कुतुबशाह मुसलमान होत आणि महाराजांच्या जा ज्या लढाया झाल्या महाराजांच्या जी स्वराज्याची जा निर्मिती झाली ती इथल्याच लोकांची लढून झाली पहिल्या चंद्रराव मोरे कोण होते हा स सया सयाजी मोहिते होतात चंद्राव मोरेचे राज्य जावळी जर जिंकलीच नसती ना तर स्वराज्यच नसत आणि जावळीचा विस्तार खूप मोठा होता त्यामुळे हा अफजल खानाच्या वेळेला सुद्धा इकडे दहा अंगरक्षक अफजल खानाचे त्याच्यातले शंकराजी मोहिते पिलाजी मोहिते अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी किती नावं सांगायची राजाजी घाडगे पूर्ण सैन्यामध्ये ते जे सैन्य अफजल खानाचं आलं त्याच्यामध्ये घोरपड्यांपासून शिवाजी महाराजांचे का मंबाजी भोसले होता त्याच्यात सगळं सैन्य सैन्य तर त्याचं ते निम्म्यापेक्षा जास्त सैन्य व्यवस्थित जर तुम्ही मोजल तर तुमच्या लक्षात येईल अंगरक्षक जर तो शिवाजीला भेटायला निघालाय हिंदू शिवाजीला मुस्लिम अफजल खान भेटायला निघालाय स्वतःच्या अंगरक्षकांमध्ये पिलाजी मोहिते आणि शंकराजी मोहिते अशा हिंदूंना कशाला घेईल आणि शिवाजी महाराज अफजल मुस्लिम अफजल खानाला भेटायला निघालेत आणि स्वतःच्या सैन्यामध्ये सिद्धी इब्राहिम बर्बर अंगरक्षक आहे दहा मध्ये कशा लागील मुळात ती लढाई आता जसं तसं तत्वाची आणि विस्ताराशी संबंधित होती भूमिपुत्रांच्या लढाई होती असं माझं मत आहे मग ते स्वातंत्र्य इथल्या जे काय होते चंद्रा, हो। चंद्राव मोरे असतील त्यांच्याकडून सुद्धा स्वातंत्र्य त्यांना करायचं होतं भूमिपुत्रांच अनेक लोक असे आहेत की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये की जी नव्यानं तयार झालेली आहेत त्यांना लेगसी नाही आहे त्यांच्यापासून लेगसी सुरू झाली हा म्हणजे तानाजी नेताजी लेगसीची नाही आहेत हिंची घराणी लढवया किंवा त्यांना सरदार जागीरदार्या होत्या अशातले नाही आहेत कॉमन माणसांपासून सुरुवात झाली म्हणजे जीवा महाला नाभिक समाजातले होते महाला म्हणजेच नाभिक अशी कितीतरी लोक आहेत ना वेगवेगळ्या ॲलाइड वेग ह्याच्यातून त्यांनी जाती जमातीतून सैन्य महाराजांचं उभं राहिलं होतं शेतकऱ्यांच्यातून कुंब्यातून सैन्य महाराजांना फाळातून तलवारी काढल्या हेच वेगळं वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं जे वेगळेपण आहे ना ते ते हे वेगळेपण आहे आणि हे पुसलं नाही जाणार तुम्ही किती जरी म्हटला तरी हे पुसलं जात नाही कारण जी जी लढली शिवाजी महाराजांच्या बरोबर जे जेनी प्राणार्पण केलं जे धारातीर्थी पडले त्या त्या लोकांचे जे म्हणजे मी कॉमन माणसांचे सांगतो ब त्यांना माहीत आहे त्या लोकांना की आमचे पूर्वज शिवरायांच्या बरोबर लढलेत आणि ते कुठल्या कॉचसाठी लढलेत म्हणजे कुठल्या कारणासाठी लढलेत हे बऱ्यापैकी माहीत आहे असं इथे एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही निसंदिग असं म्हणू शकता का की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही राज्याची स्वातंत्र्याची संकल्पना मांडली होती ती हिंदू केंद्रीय नव्हती तर मानव केंद्रीय होती त्यांच्या प्रजा केंद्रीय होती शंभर टक्के म्हणजे मी म्हणताना स्वतःच मनाचं नाही सांगत डॉक्युमेंट काय सांगतात हे खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये ह्याच्याविषयी एक उदाहरण तुम्हाला सांगतो अशी खूप कमी उदाहरणं मध्ययुगातल्या इतिहासामध्ये आहेत एक तर ते शेतकऱ्यांच्या बद्दलचं पत्र सुप्रसिद्ध आहे जे रैतेच्या भाजीच्या डेटास मन न दाखवणे असं म्हणणारा हा राजा आहे असा पहिलाच राजा आहे म्हणजे मध्ययुगात तुम्ही काढून बघा पत्र त्यांनी सुविधा अनेक के लोकांनी केली शेवटचा पण राजा हा म्हणजे आतापर्यंत नंतर नंतर, 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 नंतर शाहू महाराज आहेत किंवा काही प्रोग्रेसिव्ह माणसं होऊन गेली पण मध्ययुगामध्ये जे मध्ययुग हे क्रूरतेच युग आहे कौरी त्याच्यामध्ये असं एकदम एका लढाईने सगळं इतिहास नाही नाही एका एका लढाईने बदलायचं आणि मग मुंडकी छटाची हात तोडायची वेगळं क्रूरता त्याच्यामध्ये इतकी भरलेली आहे मध्ययुगामध्ये त्यावेळेला हा राजा सांगतो की रैतेच्या भाजीच्या डेटास हात लावायचा नाही आणि तसं केल्यात केल्यास सैनिकाची म्हणजे ज्याच्या खलक आहे पाव खलक म्हणजे सैनिक पायदळ असेल किंवा घोडदळाच असेल गर्दन मारली जाईल हे इतकी जी ताकद ताकदीनं रैतेसाठी सांगणारा म्हणजे खरं तर सैन्याला सांभाळावं लागतं सुद्धा जरी पगार देत असलं तरी म्हणजे काय सैन्य शेवटी सैन्य माणूस उमेदवार म्हणून असेल तर त्याला आताच्या राजकारणामध्ये जसं सांभाळावं लागतं तसं त्यावेळेला सांभाळ लागत तरी पण महान मानले ते पत्रातून आहे दुसरं एक पत्र मला मिळालं आमच्या आर्कॅव मध्ये आहेत बीरवाडी जो आहे रायगडच्या पायथ्याला गाव आहे तो एक तपा होता त्यावेळा बीरवाडीचा तर ते बीरवाडीच्या तप्यामध्ये दोन ह्याला आता हिजडे म्हटलं त्यांनी पत्रामध्ये त्यावेळेच शब्द आहे म्हणून मी वापरतो तृतीपंथी तर हे दोन हिजडे राज्याभिषेकानंतरचं पत्र आहे हे परत त्यांना बीरवाडीच्या त्या तप्यामध्ये त्यांची जी काही भीक मागायची किंवा त्यांची जी पैसे गोळा करायचा जो हे होता अधिकार होता थोडक्यात परंपरा होती तर लोक त्रास द्यायला लागले करायचं नाही म्हणायला लागले तसं तुम्ही करायचं नाही आता सुद्धा तृतीपंथ तृतीपंथी यांना त्रास आहेत मला माहित आहे तुम्ही दोघं जण जाऊन शिवरायांना भेटलेत आणि भेटले भेटले म्हणून नुसतं झालं नाही तर शिवाजी महाराजांनी त्यांचे जे काही अधिकार होते ते अधिकार अबाधित राहावे म्हणून आज्ञापत्र काढले हो oh. म्हणजे ह्याच्यातून शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन समजतं खर तर इतकी काम महाराजांना एवढा राजा नव्हतं छोटा आयुष्य एवढं सगळं राज्य करायचं होतं आणि त्याच्यामध्ये समाजातील एकदम खालच्या थरावरचं जे समजलं जात होते त्यावेळेला अशा खालच्या थरातल्या माणसांना तो राजा भेटत होता आज शक्य नाही ना आपल्याला आज तु, तु, तुमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा आपल्या सुप्रीम लिडरशिपला भेटायचं अवघड झालं इच्छेवर पण आहे ना माझी म्हणलं नाही पण झालं ना म्हणजे तसं पण एकदम खालच्या थरावातले माणसू भेटत होता आणि त्याला न्याय मिळत होता हा तो शिवरायांच मानवता जी काय सांगता येईल ती त्याच्यात आहे म्हणजे स्वतःच्या त्यांच्या डॉक्युमेंट्स मधनं सांगतो मग त्यांचं हिंदूकरण करायला सुरुवात कधी झाली मुळात हिंदुत्व हिंदुत्वा नाही लोकमान्य टिळकांपासून नाही पेशवाईमध्येच नानासाहेब पेशवा जो झाला पहिल्या बाजीरावचा मुलगा त्याच्या काळात ते पानिपत लढलं गेलं हां पानिपतची जी, जी हार शेवटची ती जी जी झाली त्या नानासाहेबानं महाराष्ट्राचं आणि ह्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्ट्रक्चर बदललं त्याच्याबद्दल शेजवलकरांनी लिहिलेली एक सत्तर पाण्यात जी गोस सर देसाईनी जे त्यांचं चरित्र लिहिलं नानासाहेबाचं बाळाजीबाजीराव नावाचं त्याला जी त्यांनी प्रस्तावना लिहिली ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं वाचली पाहिजे असं माझं मत आहे तिथनं महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांनी जे ते घडवलं त्याचं ते ते परिवर्तनाची सुरुवात नानासाहेबांना केली आणि त्याच बरोबर त्या चरित्राचं इव्हॅल्युएशन ते केलेलं आहे तिथून पुढं मग हे सगळं ते काय साधारण सांगाल म्हणजे नानासाहेबानं जे काय एक तर घोड घोडचुका केल्यास सांगतो तुम्हाला महाराष्ट्राचं मराठ्यांचं जे आरमार होत शिवाजी महाराजांच्या पासून आंग्रेंच्या पासून ते इंग्रजांशी हात मिळवणी करून तेनं बुडवलं विजयदुर्गच्या खाडीमध्ये साहेबांना मराठ्यांना शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी म्हणजे शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचे नातू शंभाजी महाराजांचे <rær> पुत्र पहिले शाहू पहिले श्लोक लावू पुण्य श्लोक म्हटलं जातं या सगळ्या लोकांनी संपूर्ण भारतात त्यावेळेला मित्र जोडलेले होते जे शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहित आहे छत्रसाल छत्रसाल आला इकडं बुंदेला नंतर बाजीरावनं तर माहिती आहे मस्तानी आणि हे जे सगळं आहे ते त्या छत्रसालशी निगडीत आहे ते शाहूंच्या आज्ञेनं झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत हे मित्रत्व आहे खाली साऊथपासून नॉर्थपर्यंत दक्षिण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे मित्र जोडत जोडत आपण गेलेलो होतो या माणसानं खंडण्या मिळवण्यासाठी म्हणून सगळे मित्र सगळे शत्रू करून ठेवले पैशाचा लोभी राजकारणाचा म काहीही म्हणजे जे काय त्यावेळीचं आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणा राज्या राज्यांशी समाज समाजशी जोडायचं हे सगळं त्यानं तोडून काढलं ऑर्थोडॉक्सपणा जो आला पत्रात म्हणजे जाती जातीमध्ये आमचीच जात सुप्रीम हे सांगायची पद्धत त्यावेळेला सुरुवात झाली आणि पत्र आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी कुणाला सोडलेले नाही त्यामुळे ते अनुष्ठान आणि सगळ्याचा तिथून सुरुवात झाली पाणीपात मध्ये झालं तेव्हा लग्न केलं एकदम एक्स्ट्रीम धार्मिकता उच्च लेवलची धार्मिकतेची सुरुवात झाली त्यामुळे ज्याच्या नाही शास्त्रधर्म नाही त्याच्यामुळे डाउनफॉल झाला ज्या गोष्टी सैन्यासाठी कराव्या लागतात त्या लष्करासाठी सैन्यासाठीच केल्या पाहिजे महाराजांनी घालून दिलेली घडी विस्कटायला विस्क लागली नानासाहेबांना खूप चाळीस पासून तो एकसष्ट पर्यंत आहे म्हणजे पूर्ण पावर आणि त्यावेळेला त्याला त्यावेळीची अशी परिस्थिती होती भारताचा तुम्ही जर कॅनवास बघितला त्यावेळेचा मराठ्यांना शत्रूच नव्हता आणि मराठ्यांच्या अनेक पिढ्या ह्या रणभूमीत जन्मल्यासारख्या होत्या फुल ट्रेन झालेलं सैन्य हातात मिळालेलं होतं यांना फुल ट्रेन म्हणजे जे संघ इतका काळ लढलं म्हणजे माझं तर मत आहे की सोळाशे सत्तेचाळीसपासून लढाई सुरू झाली ती सतराशे सात पर्यंत औरंगजेबाशी लढली म्हणजे मोगल मोगलशाहीशी आदिलशाहीशी लढलेलं जे सैन्य होतं फुल ट्रेन मी पिढ्याने पिढ्या ट्रेन झालेले होत्या आणि सगळं सगळं ऍडव्हान्स होतं वेपनरी ऍडव्हान्स होती युद्ध टेक्निक ऍडव्हान्स होतं आरमार होतं आरमार तर किती ताकदीचं आरमार होतं ते बुडवलं सतराशे छप्पन सत्तावन्नला वाघोठ्यांच्या खाडीत मराठ्यांचं जे कान्होजी आंग्रेंचं आरमार होतं म्हणजे शिवाजी महाराजांच्यापासून सुरू झाली ती लेगसी होती आरमार स्थापनेची आणि कान्होजीला तर समुद्रावरचा शिवाजी म्हणायचे इंग्रज डच पोर्तुगीज सगळे घाबरायचे इतकी ती ता पॉवरफुल नेव्ही तयार झाली होती ती परत कान्होजींच्या मुलांच्याकडं आली आणि त्या दोन भांडणामध्ये भांडामध्ये ह्याला ऐकत नव्हती नानासाहेबाला नानासाहेबानं इंग्रजांशी हात मिळवणी केली आणि ते आरमार त्या खाडीत अक्षरशः जाळून टाकलं जळालं पुढच्या डाऊनफॉलची ती सुरुवात आहे कारण इंग्रज मुळात संपलंच तिथं तुमचं त्यांना त्याच्या लक्षात नानासाहेबाला मुळात लक्षातच आलं नाही की आता आपलं जे काय राज्य आहे इथली जे काही राज्य आहे त्या राज्याला मोगलांचं भय नाही त्या राज्याला भय नव्हतं हे इंग्रजांचंच होतं कारण इंग्रजी सत्ता इंग्रज पोर्तुगीज या दर्यावरती सत्तांचं होतं भय यांना तेवढा अभ्यास सुद्धा नव्हता म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी अभ्यास करायला पाहिजे होता इंग्रजांच्या वसाहती तयार होत त्यांच्या घालून दिलेल्या नानासाहेबांच्या घडीतली आतापर्यंतची मंडळी सगळी इंग्रजी शरणच राहिली म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा त्यांनी इंग्रज शरणटाच पत्करली आहे दाखवण्यासाठी क्रांतिकारक म्हणायचं पण कृत्य त्यांची सगळी ही पूर्ण शरणागतीची आहेत म्हणजे ह्याच्यामधली सगळी आता इथे दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे म्हणजे आता ह्या ह्याच रेषेत तो प्रश्न येतो की छत्रपती संभाजी महाराजांबाबत हा खूप वाद झाला मध्यंतरी आणि अजून चालूच आहे ते धर्म रक्षक होते का स्वराज्य रक्षक होते यावरून खूप कागदपत्र असल काय सांगतात स्वराज्य रक्षक स्वराज्याचं रक्षण फक्त तिने औरंगजेबा बरोबर लढून नाही केलेलं hmm. स्वराज्याचं रक्षण तिने अण्णाजी दत्तो बरोबर पहिली लढाई घेतली hmm. मनोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो हिरोजी फर्जन सगळे होते हे सगळी मंडळी मी स्वराज्य रक्षक काम म्हणतो त्याच कारण ते आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला रायगडावर शंभूराजे होते पनागडावर त्याच वेळेला शंभूराजांना खबर नंतर कळाली पण अगोदर ह्या सरकारकुन्यांना खबर कळाली आणि ही दोन्ही मोरोपंत आणि जी पहिल्यांदा रायगड पोचली त्यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण घडवून आणलं आणि संभाजी महाराजांना पकडण्यासाठी म्हणून ते गरजेचं होतं नाही तर संभाजीला रिकामं सोडलं तर ह्यांचा तो कट आहे तो सिद्ध होत नव्हता आणि संभाजी महाराजांच्या जर पकडायचं असेल तर हांबीराव मोहिते म्हणजे सैन्य जे आहे ते सगळं कमांड होती सेनापतीची कमांड असते ती हंबीरावांच्याकडे होते आणि हंबीराव इकडे कराडच्या भागात होते तळबीड कराडच्या भागात ते तिकडून सैन्य घेऊन आले परत अण्णाजी आणि मोरपंत बरं हे सैन्य स्वराज्याचं सैन्य नव्हतं त्यांना नवीन भरती करावी लागली स्वराज्यातल्या सैन्यानं ते जे काही त्यांच्याबरोबर सैन्याला ते नव्हतं आणि ते आले पकडलं संभाजी महाराजांच्या पुढं नेलं आपल्याला माहिती आहे सगळं संभाजी महाराजांनी अत्यंत उदार अंतकरणानं उदार मनानं ह्या कटवाल्यांना माफ केलं म्हणजे कटवाली जे आहेत त्यांना माफ केलं त्यांना त्यांची पदं दिली हे आपले पिंगळे तिथंच वारले रायगडला पण परत ज्या वेळेला सगळं स्थिरस्थावर होतंय असं वाटलं त्यावेळेला अण्णाजीनं सुलतान अकबर आलेला होता औरंगजेबाचा मुलगा त्याच्याशी संधान बांधलं की तुला स्वराज्याच्या गादीवर बसवतो जे सुलतान अकबराला स्वराज्याच्या गादीवर बसवायला निघालेली मंडळी होती आम्ही तुला तू स्वराज्याच्या गादीवर बसवतो रायगडाच्या सिंहासनावर बसवायचं कारस्थान केलं होतं याचा अर्थ स्वराज्य अकबराकडे द्यायचं औरंगजेबाच्या मुलाकडे द्यायचं कारस्थान होतं ते सगळं कारस्थान शंभूराजांनी अत्यंत ताकदीनं बोडून काढलं ताकदीने मोडलं तिने हत्तीच्या पायी देण्यासारख्या के शिक्षा केल्या त्यावेळेला अण्णाजीला हत्तीच्या पायी देऊन मारलं त्यांनी आणि त्यावेळेला पहिल्यांदा स्वराज्याचं संरक्षण झालं पण मग मुद्दा असा म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांचा जे मृत्यू आहे तो धर्मासाठी होता हा त्याच्यात ते तेच मी येतोय परत ते की म्हणून स्वराज्य रक्षक आहे पहिल्यांदा त्यावेळेला त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं आणि त्यानंतर परत नऊ वर्षाची लढाई आहे आठ नऊ वर्षाची जी औरंगजेबा संघ झाले फेस टू फेस त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे त्यांनी स्वराज्य त्यांनी संकुचित होऊन दिलं नाही उलट स्वराज्य संभाजी महाराजांच्या काळात काही इकडचे कल्याण इकडचे एक दोन किल्ले सोडले तर वाढत वाढलेलं आहे स्वराज्य म्हणजे इकडं आपल्या बार्देशात वाढलं गोव्याच्या भागात वाढलं कर्नाटकात वाढलं तर त्यांनी स्वराज्य रक्षण केलं त्यांनी औरंगजेबासारखा महाशत्रू असताना स्वराज्याचं रक्षण केलं आणि शेवटचा जो इन्सिडन्स आहे शंभूराजांना पकडून कुणी दिलं हा पहिला भाग आहे आत्ता परवा ज्यावेळा ही सगळी परत मोहीम सुरू झाली धर्मवीर म्हणण्यासाठी आणि त्यातून मग ते, ते गणोजी शिर्के आणि शिर्के फॅमिलीला काय ब्लेम केला जातो पण मी ज्यावेळा ओरिजिनल काही कागदपत्र बघायला लागलो त्यावेळेला मार्टिन फ्रान्सिस मार्टिन नावाचा फ्रेंचांचा एक गव्हर्नर होता संभाजी महाराजांच्या काळातला तो पोंडेचेरीला असायचा त्यानं मार ते डायरी लिहून ठेवली त्यावेळेच्या मॅडम आता सुद्धा मोबाईलमध्ये आहेत त्यानं अगदी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे संभाजी महाराजांना पकडल्यानंतर लगेच महिन्याभरातली तिची नोंद आहे त्याला तिची त्याला तर कसं का आलं राजापूर म्हणजे संगमेश्वरच्या जवळ राजापूर आहे तुम्हाला माहिती आहे त्या राजापूरला फ्रेंचांचं एक काउंटर होतं म्हणजे वखार नव्हती पण काउंटर होतं तिथून त्याला खबरी जायच्या स्वराज्यात काय होतं आणि त्यानं सगळं लिहून ठेवलं आहे पहिल्यांदा सुद्धा संभाजी महाराजांच्या गादीवर येण्यासाठी कुणी कुणी त्याला त्रास दिला काय दिला हे सगळं त्यानं लिहिलं आहे मार्टिनं आणि ते इतिहासाच्या दुसऱ्या प्रत्यंतर पुराव्यानं सिद्ध होणार आहे मी तेनं लिहिलंय म्हणजे ते काउंटर पुरावे पण पुरावे पण आहेत तसाच एक पुरावे पण ह्याला शंभर टक्के आहेत आणि एक नाही आहेत दोन तीन आहेत म्हणजे पहिल्या ह्याला आणि त्यानंच जी नोंद केलेली आहे कुठली एक नोंद केली संभाजी महाराजांना संभाजी राजाच्याच संभाजी राजाच्या सर कारकुनानी पकडून ब्राह्मण शब्द येतात ब्राह्मण सर कारकुनानी पकडून दिलं हा फ्रेंच मधला माझ्या डायरी काढून घेतली शेवटी काहीतरी माल फंक्शनिंग करतात <laughs> तिचं भाषांतर गोसे सर सरदेसाईने केलं होतं भाईचं मध्ये छापलं त्यातलं त्या ह्याचा पण हा महत्वाचा उल्लेख आतापर्यंतच्या कुठल्याही संशोधकांनी घेतलेला नाही <laughs> जाणवपूर्वक टाळला असं तुम्हाला नोज पण गोसे सरदेसाईनी खूप अगोदर ते नोंद ती भाषांतरित केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त माल फंक्शनिंग थोडंसं केलं होतं की जिथं ब्राह्मण कारकुनाने पकडून दिलं असं शब्द आहे तिथं त्यांनी कंसात कविकलशाच्या द्वेषाने टाकलं पण मुळात जे फ्रेंचमध्ये आहे त्याच्यामध्ये ते नाहीच चा। आहे कवी कलशाच्या द्वेषामुळे वगैरे पण ही खूप महत्वाची नोंद आहे म्हणजे राजालाच इथल्या ब्राह्मण कारकून जर पकडून देत असतील आणि ती फ्रेंचांना कळत असेल आणि तो त्यावेळा लिहून ठेव त्याची काही दुश्मनी नव्हती ना त्याची कोणाशीच काय संबंध नाही त्याला जे कळालं ते त्यानं त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं हा खूप महत्त्वाचा पुरावा शंभाजीराजेंच्या पकडण्याच्या पाठीमागा आहे आणि ज्या वेळेला शंभूराजांना पकडून औरंगजेबाच्या समोर नेलं जे बहादूरगडामध्ये ज्याचं नाव आहे आपल्या श्रीगोंद्याच्या जवळ आहे तर त्यावेळेला आपली डॉक्युमेंट्स आपल्याकडं काहीच उपलब्ध नाही आहेत म्हणजे तिथं काय घडलं हे सांगणारी सगळी आहेत ती सगळी औरंगजेबाच्या बाजूची डॉक्युमेंट्स आहेत आणि मग साकीमूस्तेद खान आहे औरंगजेबाचा स्वतःचा अधिकृत चरित्रकार काफी खान आहे ईश्वरदास नागर आहे भीमसेन सक्सेन आहे ही सगळी त तत्कालीन मंडळी औरंगजेबाच्या सैन्यामध्ये नोकरीला होती यांनी ज्या काही गोष्टी लिहून ठेवल्या त्याच्यामध्ये कुठंही औरंगजेबानं संभाजीला तू मुस्लिम हो मी तुला सोडतो असं लिहिलेलं नाही हे सगळं आलं जे सुरुवात आहे मुसल संभाजीराजाच्या ह्या मुस्लिम तू मुस्लिम हो मग सोडतो हे चिटणीस बखर हा त्याचा बेस आहे पहिला चिटणीस चिटणीस बखरमध्ये आलं मनुचीनं लिहिलं पण ते वेगळ्या अँगलनं लिहिलं म्हणजे संभाजी महाराज कसे बदफैली होते मनुचीने तर लिहिलं ते अफवा आहेत त्यावेळेच्या शंभूराजाची बदनामी काही ही आत्ता सुरू झालेली नाही ती शिवाजी महाराज हयात असताना सुरुवात झाली म्हणजे तुम्ही आज सुद्धा ती बदनामीची केंद्र व्यवस्थित चालवली गेलेली आहेत आणि मग औरंगजेबाच्या औरंगजेबाने त्याला विचार शंभूराजांना विचारलं ते तर रुहुल्ला खानाच्या मार्फत विचारलं आणलं त्यांच्या समोर औरंगजेब नमाज पडला शंभूराजानं समोर आणल्यानंतर तो शुक्राणीचा नमाज असतो माहिती त्या मुसलमानांच्या पद्धती म्हणजे त्याला खूप आनंद झाला की आता काफर शिवाचा काफर संभा आपल्याला सापडला आहे आणि आता मराठ्यांचं सुद्धा राज्य गेला आणि भारतामध्ये मी एक छत्री अंमल सम्राट झालो खऱ्या अर्थाने असं त्याला आनंद झाला असेल पण रुहुल्ला खानाच्या मार्फत राजांना त्यांना विचारलं की तुला माझ्यातलं कोण कोण फितूर आहे ते सांग आणि तुझा खजिना कुठं आहे आणि तुझी गडकड सगळी हे एवढेच प्रश्न आहे ह्याच्यामध्ये तू मुस्लिम हो मग तुला सोडतो आणि औरंगजेब काय एवढा असा मुसलमान हो आणि सोडतो आपल्या संभाजीराजाला नाही नाही सोडलं अकरा मला स्वतःला नेहमीच प्रश्न पडतो संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचं अख्खं कुटुंब आणि शाहू थोरले शाहू महाराज सगळे औरंगजेबाच्या ता तावडे मुस्लिम केलं नाही त्यांनी प्रयत्न शाहूला उभळ्यायचे आदन त्याला शाहूला मुस्लिम करायची एक दोन तसे उल्लेख आहेत त्याच्या बातमी केलं नाही खरं त्यांनी करायचं ठरवलं नाही तो करायचा त्याला अशी बरं करायचा म्हणजे काय होतं माहितीय का की आपल्यातलीच आता सूर्याजी पिसालचं उदाहरण आहे वतनासाठी स्वतः मुस्लिम झाला तो पिसाळ मुस्लिम झालाय स्वतः म्हणजे हे जे इकडे गुन्हे गुन्हे काहीतरी गुन्हेगारी केली किंवा के स्वार्थी लोक जे असायचे स्वतः जाऊन कधी कधी बादशहाला सांगायचे मला मुसलमान व्हायचं आहे अश्विता मंडळी होत तेव्हा ईडीला घाबरायचे हा आणि मग त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी ह्या शेवटच्या ह्याच्यामध्ये येतात की ही सुरुवात झाली जी चिटणीसापासून जी सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये काय लिहिले माहिती संभाजी महाराजांची बदनामी बकरीमध्ये तर चिटणीस म्हणतं की तू मुस्लिम हो असं औरंगजेब त्याला म्हटला त्याला संभाजी महाराजांनी त्याला म्हटलं की तुझी बेटी दे मग मी बाटतो बाटणे म्हणजे धर्मांतर करणे तुझी बेटी दिल्यास मी बाटतो ह्याच्यातून काय दिसतंय म्हणजे संभाजी महाराज एका स्त्रीसाठी धर्म बदलायला तयार होतो असंच त्यातून आहे ना त्याचा अर्थ तोच होतो चिटणीसानं लिहिलं किंवा ही जी नंतर सांगतात सगळे जे चिटणीसाची रिओ ओढून सगळे जे काही सांगायला लागले त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची बदनामी आहे म्हणजे म्हणजे तुमच्या प्रतिपादनातनं निसंदिग्धरित्या हे दिसतं की संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी लढत होते हिंदू धर्माचा काही त्याच्यात मोठा रोल नव्हता मुळात तस... पाळणं हा गोष्ट वेगळी पण धर्माविषयी आदर धर्माचा जर संबंध असेल तर मी वारंवार सांगतो की तो मराठा धर्माचा किंवा महाराष्ट्र धर्माचा संबंध आहे मग त्यांनी लिहिलं अस ना त्यांच्या पत्रातून शिवाजी महाराजांचं राज्य हे स्थापना झालीच त्याच वेळा मग ते हिंदूंच राज्य असतं ना बरोबर ते स्वराज्य का म्हटलं किंवा सभासदानं सुद्धा त्याच्या बखरीमध्ये बखरमध्ये मध्ये आहे की मराठा पाचशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असं म्हणत आणि हिंदवी हा शब्द तर धर्माशी संबंधितच नाही हिंद हे प्रांत आहे हिंदवी उर्दू भाषेला दुसरा शब्द हिंदवी म्हणतात कारण हिंदवी त्याच्यामध्ये अनेक आहे हिंदवी हैंदवी हा शब्द आलेला एक शिलालेख आहे आणि तो शिलालेख जो आहे तो फारसी भाषेतला आहे बरोबर तो अमिर खुसरोने पण वापरला आहे तो जो आहे तो नाही इकड दक्षिणेकडे आहे पंधराव्या शतकातला म्हणजे सोळा सोळाशे च्या नंतरचा आहे आणि तो त्या नच जे पुस्तक आहे बीजा त्यात छापलेलं आहे त्यात हिंदवी शब्द आलाय तो, शब्द तो yes. हिंदवी, तो. हिंदवी, दक... हिंदवी हाँ शब्द एतदेशियांची भाषा म्हणून आलेला आहे करेक्ट किंवा एतदेशियांना उद्देशून आलेला करेक्ट का की आपण दख्खनी म्हणतो येस हिंदवी आहे तो आणि हिंदवी उर्दूला पण हिंदवी हा शब्द हा तर मुळात दख्खनीयांच्या भाषेसाठी आणि दख्खनी लोकांसाठीच हिंदवी शब्द आहे करेक्ट जसा मराठा हा शब्द महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आहे तसा तो दख्खनी लोकांसाठी हिंदवी शब्द आहे आणि तो हिंदवी स्वराज्य झालं ते शिवाजी महाराजांचं ते पत्र आता खरं तर ते त्या पत्राबद्दल सुद्धा कागदपत्रांमध्ये सुद्धा खूप अभ्यासपूर्वक ती म्हणजे शिवकाळातलंच कागद आहे किंवा तो शिवकाळातला कागद आहे म्हणून सांगितलं जातं किंवा कुठल्या तर आर मध्ये तो कागद आहे म्हणून तो आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खूप माल फंक्शनिंग करून ठेवलं आहे म्हणजे खोटे कागद निर्माण करून ठेवलेले आहे आता पण होत आहेत त्यावेळेला केलेत शंभर शंभर दीड दीडशे वर्ष आणि ते पोचवलेले आहेत त्या पोचवायचे तिथं तिथे ते पोचवून गेले तसं ते तपासावं लागतं पण संभाजी महाराजांच्या सुद्धा कुठल्याही पत्रांमध्ये कुठल्याही कागदपत्रांमध्ये जो शिलालेखाचा एक दाखला देतात बघा हडकोणचा त्याच्यामध्ये सुद्धा जे हिंदू राज्य झाले हे शब्द आलेत ते काम नायकाचे आहेत सामनायक आणि कामनाईक नावाचे तिथले त्या धर्माजी नागनाथकडं संभाजी महाराजचा सुभेदार होता तो भारत देशाचा त्याला भेटले आणि त्याला सांगितलं की तू तु, तुम्ही मुस्लिम राज्यामध्ये तर तरी जी होती म्हणजे बोट त्याच्यावर कर नव्हते येण्या जाण्यासाठी आणि आता हे हिंदू राज्य झाले आणि कर कसे घेताय म्हणून मग त्यानं तो शिलालेख करून ठेवला की मुस्लिम राज्यात नव्हतं म्हणजे मुस्लिम राज्याची भलावा नाही त्याच्यामध्ये आणि ते म्हंटल कोणी ते काम नायकानं म्हटलंय संभाजी महाराजांनी नाही म्हटलेले हे हिंदू राज्य झाले राजा आणि मु, राजा मुस्लिम असणे म्हणजे मुस्लिम राज्य आणि शासक हिंदू असणे हिंदू राज्य असं ते तसं नव्हतं त्याला वाटलं तसं त्या कुणाला जेनं ते अपील केलं त्या धर्माजी नागनाथ त्याला वाटलं की हे आता हिंदू राज्य झालं म्हणजे आता नाही का म्हणतात आज्ञेनं शिलालेख करून नाही ठेवलेला हिंदू राज्य झाले संभाजी महाराज तसं म्हणत असतील समजा म्हटले मग राजाराम महाराजांची पत्र त्या चांदी ह्यांना दिलेली पत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे राज्य मराठा धर्माचे आहे म्हंटल स्पष्ट शब्द आहेत अस्सल पत्र आहेत शिक्क्याची पत्र आहेत त्याच्याविषयी काही दुमत नाही राज्य मराठातील तिन्ही काही हिंदू शब्द नाही वापरला हे डेफिनेशन आपण क्लिअर केलं पाहिजे याचा अर्थ हिंदू या शब्दाला कुठे किंवा धर्म या शब्दाला सुद्धा ह्या सनातन असा कुठचाच आधार नाही ऐतिहासिक पौराणिक धार्मिक शिवाजी असा आधारच नाही शिवाजी महाराजांच्या पत्रातून राज संभाजी महाराजांच्या डॉक्युमेंट्समध्ये त्या काळामध्ये राजाराम महाराजांच्या काळामध्ये हा शब्द चालेल नाही आणि यामुळेच हिंदू इज इक्वल टू मराठा असा आहे का असं पण अजिबात नाही मग तसं असेल तर मग हिंदू कशाला म्हणा मराठा म्हणा ना मग नाही आणि मग त्याचाच वारसा पुढे तुम्ही आपण सुरुवातीला बोललो तो शाहू महाराजांकडे आला शाहू महाराजांचा मी नेहमीच विचार करतो शाहू महाराजांना अचानक असा उदार दृष्टिकोन आणि या प्रकारचा प्रागतिक आणि प्रोग्रेसिव्ह पुरोगामित्व शाहू महाराजांकडे कुठून आलं तर ते आयडिओलॉजी मध्येच होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरून ठेवलेलं बरोबर शंभर टक्के आणि शाहू महाराज हे इतिहासाचे खूप चांगले अभ्यासक होते आणि एक मला दुवा तुमच्या मुलाखतीत आज कळला नानासाहेब पेशव्यानंतर ह्या ला खरी सुरुवात हो नाही त्याच्यानंतर मग नानासाहेबाचं हे स्वराज्याचा जो विस्तार वाढायला लागला त्यावेळेला मग त्यांनी तू आम्ही हिंदू आहोत मग हिंदू पद पाचशाही हे शब्द त्यावेळेला आलेले आहेत मराठा पद पाचशाहीचं चा, हिंदू पत पाचशाही हे सुरुवात त्यावेळेला सुरुवात झाली कारण यजुर्वेदानुसार ब्राह्मण धर्म म्हणजे हिंदू धर्म असा आहे ना हा तर तू मला जास्त धर्माचा ब्राह्मण धर्म असाच उल्लेख आहे वेदांमध्ये त्यामुळे हक्क हक नाही म्हणजे याचा अर्थ काय धर्म ब्राह्मण आहे हा मुद्दा इथेच कॉम्प्लेक्स होतो आणि म्हणून मी तुम्हाला त्याचा इतिहासाचे जे पदर आहेत ते उलगडा वे असं म्हणून सांगितलं त्यातला एक मला अखेरचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ही जी संपूर्ण एक महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राने नेलेल्या देशभर एक परंपरेचा पुरोगामी तू आहे ते लुप्त होण्याचं आज कारण तुम्हाला काय वाटतं लुप्त होण्या नाही लुप्त झालेल्या नाही सुरुवात झाली सुरुवात झाली आणि ती गंभीर ताकदीने सुरुवात झाली याचं कारण काय वाटतं कारण मला असं वाटतं की एक शुभाषित आहे संस्कृत शुभाषित आहे इतिहास हो, इतिहास हो समाजस्य राष्ट्रस्य प्रबोधक हा असं म्हटलं जातं इतिहास हा समाजाचा आणि राष्ट्राचा प्रबोधक आहे आणि आपण इतिहासाच्या अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं अभ म्हणजे आता काय करायचं का आहे मेलेली मडी उकरून हा जो काय लोकांच्या डोक्यातला कन्सेप्ट उकरलीच ना दुसऱ्याने कोणीतरी नाही तुम्ही रा, रामायणातली उकरलीत कधी म्हणजे सायंटिफिकरित्या जी गोष्ट आज आपण भावनिक दृष्ट्या आपण मान्य करू पण ऑर्कोलॉजी दृष्ट्या जे आपण सिद्ध नाही करू शकत असं उकरून आज भारताचं सगळं राजकारण त्याच्यावर चाललंय आणि तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत इतिहासाकडे थी, जे जा दुर्लक्ष झालं इतिहासातल्या मांडणीकडे दुर्लक्ष झालं आणि वारंवार होतंय आज मला अशी खंत आहे की आज तुम्ही इतिहास शिकाऱ्याने लिहिला म्हणजे नाही तो तर आहे तो लिहिला नाही पण आपल्या लोकांनी सुद्धा लिहून ठेवला होता ना पत्र आहेत ना तिची मांडणी करण्यासाठी ज्या योग्य सुविधा निर्माण केल्या पाहिजेत त्या नाही आज सुद्धा फक्त मनोरंजन म्हणून आज आपण इतिहासाकडे बघतो आज तुम्ही व्यवस्थित मांडणी करत असाल तर तुम्हाला लोकांना ते समजत सुद्धा नाही तेवढी आयक्यू तयार केलेला गेलेला नाही आहे आणि इतिहासाच्या मांडणीसाठी आज तुम्ही सांगा शिवाजी महाराजांचे किती पुतळे आहेत मोठे मोठे पुतळे उभा करायला लागले संशोधन संस्था किती आहेत शिवाजी महाराजांच्या नावाने mm. महाराष्ट्रात एकही रिसर्च इन्स्टिट्यूट नाही शिवाजी महाराजांच्या चरित्रावरचा अभ्यास करणारे शाहू महाराजांच्या आहे कोल्हापुरात मुंबईत तर त्या सगळ्या मुंबईत आमची मागणीच होती की शाहू महाराजांचं एक भव्य स्मारक इथं व्हावं स्मारक म्हणजे पुतळा नाही नुसता शाहू महाराजांच्या या सगळ्या विचारांचं आदान प्रदान करणार याच्यावर अभ्यास होणार मुंबईमध्ये झालं पाहिजे काळात एक महान स्मारक फक्त सावरकरांचं झालं हा त्याचाच प्रभाव आता सगळ्या तिथं जी राहतात लोक आजूबाजूला त्यांच्यावर त्या स्मारकाचा प्रभाव खूप आहे जे काय स्मारक का आहे त्याचा प्रभाव खूप पडलेला आहे आणि जे नाही ते म्हणजे आडातच नाही तर ते पोहऱ्यात कुठे आहे आणि हिंदुत्व या शब्द कॉईनच सावरकरांनी केलं तुम्हाला माहित आहे हिंदुपत पाचशे आणि सावरकरांचं संपूर्ण इतिहासा संदर्भातला लिखाण म्हणजे ते सुटून आल्यावर हे कपोलकल्पित आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारच्या आधाराची त्यांना गरज वाटत नाही ते कल्पना रंजन करतात येस मुळात सावरकर हे संशोधक नाहीत सावरकरांनी त्यामुळे सांगतो तेच सांगतो त्यांनी कुठल्याही पुस्तकामध्ये आधारानं लिखन केलेलं नाही त्यांनी फक्त मी झालं ओळखतो असं टाकून दिलंय कुठे म्हणजे नाही ते ओळखता नाही विषय पण त्याचे रेफरन्स कुठे घेतलेत एक्झॅक्टली तर शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा लिहिताना म्हणून त्यांची जीभ जी घसरते ना त्यांनी अभ्यासच नाही केलेला शंभूराजांच्या बद्दल अभ्यास नाही केलेला आणि ते ज्या वेळेला त्यांनी लिहिलं त्याच्यानंतर खूप वर्ष ते जिवंत होते नंतर इतिहास खूप पुढे गेला इतिहासाची मांडणी तर ब्रिटिशांच्या काळापासून व्यवस्थित व्हायला प्रबोधनकार ठाकरेंनी प्रताप सिंह आणि संदर्भात लिहिताना सावरकरांवर योग्य लिहिलंय लिहिलंय हो। आणि ते पुस्तक सुद्धा शाहू महाराजांची इच्छा म्हणून प्रबोधनकारांनी लिहिलं हा त्यांनी सांगितलं त्यांना काय शेवटची इच्छा कोदंड म्हणायचे कोदंड म्हणायचे कोदंडाचा तणत्कार नावाचा त्यांनी जो लेख लिहिला त्याच्यानंतर ते कोदंड म्हणायला लागले तर प्रबोधनकारांना आणि मुंबईमध्येच गिरगाव खेतवाडी तेराव गेली शाहू महाराजांचा जो लॉज नावाचं निवासस्थान होतं राजवाडा होतं शाहू महाराजांनी शेवटची भेट त्या माणसाची घेतली प्रबोधनकारांची आणि हातात हात घेऊन तू कोदंडात वांडायस प्रतापसिंहाचा इतिहास लिहिल असं मला वचन दे असं वचन घेतलं आणि लिहिलं प्रबोधनकारांनीच लिहिलं ते सगळं प्रबोधनकारांनी प्रचंड लिहिलं म्हणजे म्हणजे ते ही जी घटना इन्सिडेंट्स आहे तो कारण लिहिला त्यामुळेच मी सांगतो की इतिहासाचा जर आपण अभ्यास केला नाही इतिहासाच्यासाठी जर लोकांच्या ताकदीनं आपण साधनं एकत्र शिवाजी महाराजांची साधनं एकत्र आणलेली नाहीत अशी कुठलीही महाराष्ट्रातली लायब्ररी नाही जगातली सोडून द्या तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे मी शेवटचा प्रश्न विचारून चुकलोय पण मी एक उपप्रश्न विचारतो की यात बहुजन समाजाने पण फार आळस केला आणि दुर्लक्ष केलं किंबहुना तो स्टॉक होम सिंड्रोम मध्ये गेला बहुजन समाज महाराष्ट्रातला असं नाही वाटत ते तर आहेच खूप मोठे मोठे नेते निघाले पण त्यांनी काय केलं की जे जेणे झूल पांगरली होती शाहिरीची आणि हिची तिची त्यांना खूप मदत केली त्यांना वाटलं की आपण इतिहासाला मदत करतो म्हणजे त्या व्यक्तीला मदत केली की के आपलं कर्तव्य झालं आणि त्याच्यामुळं म मधल्या पन्नास वर्षामध्ये जवळजवळ पन्नास वर्ष आपण यशवंतरावांनी सुरुवात केली यशवंतरावांनी बघा व्यवस्थित मदत केली वासिबेंद्रेंना त्यांनी मदत केली त्यांनी संशोधक पुढे आणायचं प्रयत्न केले संशोधन पुढे आणायचं प्रयत्न केले यशवंतरावने नंतरच्या काळामध्ये जी काही राज झाला राज झाला आणि लोकसुद्धा इतिहासाचं नाव घेतल्यानंतर फायदा होतं मान सन्मान मिळतं तेच तेच पाठ केलेलं बोलल्यानंतर लोकांना आवडतंय सुद्धा आणि मग ही लोकसुद्धा त्यांना वाटायला लागलं की हेच मोठे महान संशोधक आहेत आणि मग आपण ह्यांच्याच पाठीमागं गेलो की आपण इतिहासाला मदत केली आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असं वाटायला लागलं त्यांना आणि मग त्यांनी खूप मदत केली सायकलवर फिरणाऱ्या माणसाला श्रीमंत झाले पण श्रीमंत योगी त्यांचं चरित्र नाही आणि मग चरित्राचं जे नुकसान झालं नुकसान झालं इतकं नुकसान झालं प्रेरणा आणि शिवाजीला तो प्रिन्स ऑफ वेल्स जो आला होता शाहू महाराजांच्या काळात त्यांनी ते शिव पुण्यातल्या पायाभरणी करायचं ठरलेलं होतं आणि एक सांगायचं राहिलं मुंबईतच शाहू महाराजांना शिवस्मारक करायचं होतं पहिल्यांदा शाहू महाराजांनी शिव शिवस्मारकाचा प्रयत्न मुंबईत व्हावा असा केला पण फिरोज मेहता होते ते फिरोज श्यामेहतानी त्याला विरोध केला विरोध केला त्यामुळे शाहू महाराजांनी इथं ताकद पुन्हा नाही म्हणून पुण्यात नेलं ते शिवस्मारक केलं त्यावेळेला त्यानं म्हंटल होतं प्रिन्स ऑफ वेल्सन त्या की शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे निर्माते नाहीत नुसतं राज्य त्यांनी स्थापन केले नाही राष्ट्र निर्माते आहेत छत्रपती शिवाजी महाराजावर रवींद्रनाथ टागोरांनी कविता लिहिली आहे ना म्हणजे अजून त्याला अजून काय मोठा पुरावा पाहिजे सावंतसाहेब तुम्ही इथे आलात आणि म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही इतिहासाची उकल केलीत आणि पुराव्यासहित उकल केली त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे आणि मला वाटतं हा एपिसोड पाहिल्यावर लोकसुद्धा पुन्हा एकदा तुमचे आभार स्वतंत्र मानतील धन्यवाद थँक्यू